खामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पापूया काही ठळक वृत्त। वादळी वाऱ्यासह बोदवड तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस कोसळत आहे। काल झालेल्या पावसामध्ये अंगावर वीज कोसळून सुरवाडा येथील शंकरबाग आणि शेलवडे येथील जितेंद्र माळी या 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे। दोन्ही शेतकरी हे शेतामध्ये पेरणीचे काम करत असताना अचानकपणे वीज कोसळल्याने त्यांचा यात मृत्यू झाला, तर अन्य शेतकरी किरकोळ जखमी झाले आहेत। बोदवड पोलीस स्टेशनला दोन्ही घटनांची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली असून दोन्ही ठिकाणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले आहे। बोदवड तालुक्यातील शेलवड व सुरवाडा ह्या दोन्ही गावी आज शेत करत असताना 2 तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। शेलवड या गाडी जितेंद्र माडी हा नवयुवक नुकताच नाशिकहून आपल्या गावी शेत पडण्याकरता आला होता, परंतु नियतीला हा मान्य नव्हते। सकाळीच आज शेत करत असताना रिमझिम पावसामध्ये अचानक वीज कडाडली व जितेंद्र माडी हा नवयुवक जागीच गतप्राण झाला। तसेच शेलवड येथील शंकरवाघ हा सुद्धा शेतामध्ये बी पेरत असताना अचानक वीज कडाडून त्याच्याही अंगावरती वीज कोसळली। या दोघीही तरुण शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। येथे आज शेतकऱ्यांना मदत म्हणून जागी 4-4 लाख रुपयाचा निधी शासनामार्फत जाहीर करण्यात आला व येथे आज माजी महसूल मंत्री श्री एकनाथरावजी खडसे यांनी या ठिकाणी भेट देऊन ही मदत जाहीर केली। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यामध्ये गेल्या 3 दिवसामध्ये 3 व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झाला। त्यामध्ये 34 व्यक्ती जे आहेत, एक मुलगी पुरामध्ये वाहून गेल्यामुळे तिचा या ठिकाणी मृत्यू झाला। एका विशिष्ट भागामध्ये जितका जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडासहित तो पाऊस असतो, विजा कोसळतात आणि याचा जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर त्याच परिसरामध्ये भरपूर पूर येतो, तलावे भरले जातात। हा असा विचित्र अनुभव आहे की त्याच्या शेजारी कुठेही पाऊस पडत नाही आणि यामध्ये 3 या दुर्दैवी जीवांचा अंत झाला, 4 वाहून त्याचा अंत झाला। त्यामध्ये आता शासनाच्या वतीनं या प्रत्येक जे मरण पावलेले व्यक्ती आहे त्याच्या कुटुंबाला प्रत्येकी 4 लाख रुपयाची मदत आपण करणार आहोत। त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आहे आणि नैसर्गिक आपत्ती तशा स्वरूपाचा मृत्यू झाल्यामुळे आपण हे काही त्याच्यात करत नाही, पण हे तरुण आहे 24 वर्ष 28 वर्ष, त्यामुळे साऱ्याच आमच्या तालुक्यामध्ये परिसरामध्ये त्यांच्यावर असं वीज पडून मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते। पंकज भागवत नाही म्हटलं काय नेमकी घटना घडली? आम्ही शेतात सरकी लावायला गेलो होतो तेव्हा एकदम विजांचा कडकडाट चालू झाला आणि मी पोळे साऱ्या पाळत होतो, मागे 4-5 मजूर सरकी टोचत होते, तेव्हा अचानक वीज चमकली आणि महिलाच्या अंगावरच पडली ती। माझ्या आता जे लोखंडी अवजार होतं साऱ्या पाळायचं त्यातसुद्धा मला शॉक लागला आहे का हाताला। तुम्ही जखमी झालात का? जखमी झालात तुम्ही? नाही, जखमी नाही, फक्त हाताला माझा झटका बसला। बरं, काय नाव? बरं, नेमकी घटना कशी घडली आणि घटना घडली तेव्हा तुम्ही कुठं होता? आम्ही सोबतच लागवड करत होते, मग येताच्या म्हणजे विजांचा कडकडाट चालू झाला, पाऊस त्यावेळेस चालू नव्हता, विजांचा कडकडाट चालू झाला आणि तो आमच्यापासून 10 ते 15 फुटाच्या लांबवर लागवड करत चालला होता। आमचा त्याचा अंतरा पडला, तेवढ्यात विजेचा एकदम जोरात कडकडाट झाला आणि त्याच्याच अंगावर पडला, तो खाली जमिनीवर जाऊन पडला आणि आम्ही धावतच त्याच्याजवळ गेले तर त्यांच्या अंगाचा करपेला असा वाशेत होता, पण तो बोलत नव्हता आमच्याशी। आम्ही तर तसंच त्याला गाडीवर टाकला आणि बोजवळकडे आणलं होतं। नेमकं तेव्हा तुम्ही पीक पेण्यासाठी गेलात तेव्हा? शेतामध्ये मका लावून आले तर आम्ही सगळे 14 लोक होते, तर मग तिकडून पाऊस गडगडला मी घेत पाहिलं म्हणजे इकडे या सगळे संपूर्ण उभे होते आधी, तर जेव्हा वीज कडकडली तर याच्या सगळे आम्ही खाली पडले तिकडी जमीनवर पूर्ण संपूर्ण, तर मुलींवर पडले तर मग हे मग मुलगी बोलायला लागली म्हणे हे पोरी उठली पप्पा पप्पा जिथे बघतो तिथे पडला मी त्याला उचला
मी त्याला उचलायला गेलो त्याची मांडी नुसती अशी अशी पूर्ण हे चढून गेला आहे. सचिन बाबूजी बोदवड फाउंडेशन. सर्व नागरिकांना एक विनंती आहे की बोदवड परिसर आणि आजूबाजूची गावं यामध्ये मागील 2 ते 3 दिवसापासून फार मोठ्या प्रमाणात पाऊस आणि विजा कडकडाट याचं प्रमाण जास्त आहे. तर सर्व नागरिकांना एक सतर्कतेचा इशारा म्हणून एक सूचना म्हणून एक सांगू इच्छितो की मुसळधार पाऊस आणि विजा कडकडाट चालू असताना त्यांनी आपापले मोबाईल बंद करून ठेवावे. तसेच झाडांचा आसरा घेत असताना शक्यतोवर असं पाहिलं गेलं की जिथं झाडं जास्त प्रमाणात आहेत तिथं वीज पडली जाते. तर अशा प्रकारे झाडांचा आसरा न घेता कुठेतरी घर किंवा एखादी वस्ती असा आडोसा घ्यावा आणि झाडांच्या ठिकाणी थांबू नये. तसेच आपापले मोबाईल जे असतील ते स्विच ऑफ करून घ्यावे. यामधून तुमचा विजेचा जो कडकडाट आहे त्याच्यापासून तुमचा बचाव होऊ शकतो. तर याची तुम्ही खबरदारी घेणं आवश्यक आहे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.